नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इथं दहावी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयातील घटक सहावा सोलर सेल आणि पॉवर सप्लाय हा हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी त्यातला उपघटक एक सोलर सेल हे पाहूया आपण प्रत्यक्षात सोलर सेल आपल्याला या पद्धतीनं दिसतो आणि त्याचं सांकेतिक चिन्ह असं आहे आपण सेलचं जे चिन्ह काढतो त्याच पद्धतीनं आहे त्याच्याभोवती हे एक गोल काढायचा आहे आणि दोन बांध दाखवायचे आहेत अशा पद्धतीनं सांकेतिक चिन्ह आहे सोलर सेल हा फोटो होल्ट या तत्वावर कार्य करतो नेहमी यामध्ये दोन विशिष्ट प्रकारचे पदार्थ जवळ ठेवून त्याच्या जंक्शनवर म्हणजे त्याच्या जोडावर प्रकाश पाडला तर दोन्ही बाजूमध्ये दाब निर्माण होतो आणि यालाच प्रकाश होल्टचा परिणाम असे म्हणतात एका सोलर सेलचे आउटपुट व्होल्टेज हे शून्य पॉईंट पाच व्होल्ट असते आणि अशा पद्धतीनं बाजारामध्ये आपल्याला तीन व्होल्ट सहा व्होल्ट किंवा बारा होल्टचे सोलर सेल मिळतात याची रचना पाहूया आपण यामध्ये पी टाईप आणि एन टाईप मटेरियल वापरतात आणि हे मटेरियल सिलिकॉन या सेमी कंडक्टरपासून बनवलेले असते आणि असे अनेक सोलर सेल समांतर पद्धतीने एकत्र जोडून सोलर पॅनेल बनवलं जातं साधारणतः हे पॅनलचं चित्र दाखवलेलं आहे आणि ही सेलची रचना दाखवलेली आहे वरील बाजूस म्हणजे या ठिकाणी एन टाईप सेमी कंडक्टर आहे आणि या बाजूला खाली पी टाईप सेमी कंडक्टर मटेरियल आहे सोलर सेलचं कार्य पाहूया आपण यापूर्वी मागील इयत्तेमध्ये आपण डायोडची रचना डायोडचं कार्य पाहिलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं सोलर सेल म्हणजे सुद्धा एक डायोडच आहे डायोडप्रमाणेच याचं कार्य चालतं कारण हा एक पी एन जंक्शन डायोड आहे आणि यामध्ये इथं वरील बाजूस एन टाईप सेमी कंडक्टरचा पातळ आणि मोठा थर असतो आणि पी टाईपचा छोटासा थर असतो या वरील पृष्ठभागावर म्हणजे एन टाईप मटेरियलवर सेमी कंडक्टर मटेरियलवर प्रकाश पडला आणि त्यामधील त्या सूर्यप्रकाशातील सूर्यप्रकाशाचे अतिसूक्ष्म घटक फोटॉन यांच्यापासून इलेक्ट्रॉन्सना ऊर्जा मिळते आणि इलेक्ट्रॉन्स हे बाहेर पडतात आणि हे या मार्गाने इलेक्ट्रॉन्स येऊन इथं धन म्हणजे पी टाईप मटेरियलला मिळतात अशा पद्धतीनं जंक्शन तोडून इलेक्ट्रॉन्सचा सा प्रवाह चालू होतो आणि ज्यावेळी आपण बाह्य सर्किट जोडतो म्हणजे त्यावेळेस त्या सर्किटमधून विद्युत प्रवाह चालू होतो या पद्धतीनं हा इलेक्ट्रॉनचा प्रवाह दाखवलेला आहे मात्र आपण एक संकेत आहे की धन टोकाकडून ऋण टोकाकडं आपण विद्युत प्रवाहाची दिशा दाखवतो म्हणजे जर आपण या दोन टोकामध्ये आणि या दोन टोकामध्ये इथं आपण दिवा जोडलेला आहे असं दाखवलेलं आहे त्याच्याऐवजी जर आपण बॅटरी जोडली तर बॅटरी चार्ज होते अशा पद्धतीनं सोलर सेलचं कार्य चालतं सोलर पॅनेलची रचना पहा आकृतीमध्ये दाखवलेली आहे हे सोलर पॅनेल आहे आणि हे पॅनेल हे सोलर सेलपासून म्हणजे हा एक सेल आहे असे अनेक सेल एकत्र जोडले की सोलर मॉड्यूल बनते आणि अशा मॉडेलपासून अनेक मॉडेल एकत्र केले की त्यापासून पॅनेल बनते त्यानंतर याच प्रकरणामधील दुसरा उपघटक पाहूया सोलर पॅनेलची जोडणी उपयोग निगा आणि दुरुस्ती प्रथम आपण याची जोडणी पाहूया पहा या, पा या ठिकाणी सोलर पॅनेल दाखवलेला आहे सोलर पॅनेलपासून विद्युत पुरवठा या घटकाला मिळतो आणि याला म्हणतात कंट्रोलर आणि या कंट्रोलरचं नावाप्रमाणेच काम असतं विद्युत पुरवठा किंवा विद्युत दाब स्थिर ठेवणं या कंट्रोलरपासून म्हणजे चार्ज कंट्रोलरपासून बारा व्होल्टेज सप्लाय आपण बॅटरीला देतो आणि त्या पद्धतीनं बॅटरी ही चार्ज होते बॅटरी पासून मिळालेलं बारा व्होल्टेज बारा व्होल्टेज सप्लाय हा आपण इन्व्हर्टरला देतो आणि या इन्व्हर्टरपासून बारा व्होल्टचा सप्लाय कारण बारा व्होल्ट सप्लाय हा डी सी प्रकारचा असतो त्याचं रूपांतर दोनशे तीस व्होल्ट ए सी सप्लायमध्ये करून आपण या पद्धतीनं इतर आपल्या घरातील उपकरणांना देतो आपण सर्वांना माहीत आहे की आपण घरामध्ये ए सी सप्लाय वापरतो आपल्या घरामध्ये असणारी पंखा असेल ट्यूब असेल ही उपकरणं ए सी सप्लायवर चालतात म्हणून इन्व्हर्टरचं चा कार्य आहे की डी सी सप्लायचं रूपांतर ए सी सप्लायमध्ये करणे त्याच पद्धतीनं काही उपकरणं डी सी सप्लायवर म्हणजे चार्ज कंट्रोलरपासून डायरेक्ट आपण इथं इथं डी सी सप्लायवर चालणाऱ्या उपकरणांना सुद्धा देऊ शकतो त्यानंतर आपण सोलर पॅनलची निगा आणि दुरुस्ती पाहूया सोलर पॅनेलला नेहमी हे असे छतावर बसवलेले असतात त्यामुळे त्याच्यावर धूळ जमा होते आणि ही धूळ काढायची असेल तर एकतर पाण्याचा फवारा मारायचा किंवा मऊ कापडानं पुसून घ्यायचं त्यामुळं सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढते आणि परिणामी चार्जिंग व्होल्टेज वाढते आणि या सोलर पॅनलला आपण जी बॅटरी जोडतो त्याची निगा राखणं दुरुस्ती ठेवणं करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळं त्यासाठी नेहमी प्रथम बॅटरीचं व्होल्टेज मोजायचं व्होल्टमीटरनं आणि त्यानंतर बॅटरीच्या वरील बाजूत जे टोपण असतात टोपण काढून ॲसिड तपासणे आणि ॲसिड जर कमी असेल त्याच्यामध्ये तर ॲसिड घालणे किंवा ॲसिडची घनता हायड्रोमीटरच्या साहाय्याने तपासावी सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जी वीज निर्मिती करतो जलविद्युत निर्मिती असेल औष्णिक विद्युत निर्मिती असेल या सर्वांना कुठंतरी मर्यादा येणार आहेत आणि एकमेव आपल्याकडं पर्याय त्यावेळेला असा असेल की सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती कारण याचे उपयोग त्या पद्धतीनं पुष्कळ आहेत ते उपयोग आपण पाहूया हे सोलर सेल समांतर पद्धतीने एकत्र जोडले की सोलर पॅनल बनते आणि ही ऊर्जा आपणास सूर्यप्रकाशापासून मिळते सोलर पॅनलपासून आपणास डी सी सप्लाय मिळतो आणि याच्या साहाय्याने आपण बॅटरी चार्ज करून ती इतर वेळेस वापरू शकतो दुसरा महत्त्वाचा उपयोग आणि फायदा असा आहे की ही ऊर्जा स्वस्त आणि प्रदूषणरहित आहे आणि अखंड मिळणारी आहे जसं जलविद्युत निर्मितीमध्ये पाण्याचा साठा कमी झाला औष्णिकमध्ये जो कोळसा वापरतो आपण तो, तो कोळशाचा साठा कमी झाला तरी अडचणी येण्याची शक्यता असते परंतु सूर्यप्रकाशपासून मिळणारी ऊर्जा आपण अखंड आपल्याला मिळत असते म्हणून ही अखंड मिळणारी आहे आणि या डी सी सप्लायचा उपयोग आपल्यास इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि बॅटरी चार्जिंगसाठी आपण करतो आणि अशा पद्धतीनं हे जे पॉवर स्टेशन आपण बनवलं जातं याला सोलर सेल पार्क असे म्हणतात आणि मोठे ग्राहक असतील म्हणजे कंपनी असेल कारखाने असतील त्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो त्यासाठी सोलर विद्युत जोडणी विद्युत मंडळाच्या पुरवठ्याशी जोडावी लागते प्रत्यक्षात सोलर पॉवरचे खूप उपयोग आहेत शेतीसाठी आहे औषधांच्या शेत करण्यासाठी आहे तसेच वेगवेगळ्या विद्युत उपकरणामध्ये याचा वापर होतो आणि अशा प्रकारे सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती मिळ मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे पॉवर स्टेशन निर्माण रूफ रूफटॉप पॉवर स्टेशन आहे स्टँड अलोन पॉवर स्टेशन सिस्टीम आहे सोलर हायब्रीड पॉवर स्टेशन सध्या डिझेल पेट्रोलचा तुटवड्याचा प्रश्न नेहमीच समोर येतो अशा वेळेस त्यालाही मर्यादा येणार आहेत आणि अशा वेळेस वाहन चालवताना सौर ऊर्जेपासून मिळून जी ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेपासून आपण हे चालू शकतो आणि त्याला सोलर वाहने असं म्हणायला हरकत नाही सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण अंतराळामध्ये जे आपण अंतरिक्ष यान वगैरे पाठवतो त्यामध्ये सोलर पॉवरचाच उपयोग करावा लागतो आणि वीज निर्मिती करावी लागते धन्यवाद